रडू नको रडू, सांगितलंय सांगितलं. बस कर रहे व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे मित्र, माझे जुने सहकारी नारायणराव राणे, मान्यवर व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, कर्तव्याशी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये मी पाठिंबा जेव्हा जाहीर केला तेव्हा काही फारसं मनात नव्हतं की कुठे सभा घ्यायला लागतील. पण नारायणरावांचा फोन आल्यानंतर मी त्यांना नाही म्हणू शकत नाही. कारण मी संबंध सांभाळणारा माणूस आहे, खरं तर नारायणरावांना या प्रचारसभेची किंवा माझी या मतदारसंघामध्ये आवश्यकताच नाही, ते निवडून आलेलेच आहेत. हे मी तुमच्या टाळ्यांसाठी बोलत नाहीये. हा इतका सुंदर देखणा असा हा प्रदेश आहे, या प्रदेशामधली सिंधुदुर्ग रत्नागिरीमधली जनता सुजाण आहे. साधी गोष्ट बघा, मी सुजाण अशा अर्थाने बोलतोय की महाराष्ट्र राज्याला नऊ भारतरत्न आहेत. त्या नऊ भारतरत्नांपैकी तुम्ही जर नीट काढलेत सगळे तर त्या नऊ भारतरत्नांपैकी जवळपास सात भारतरत्न हे एकट्या कोकणामध्ये जातात. पावा काणे असतील, दोंडो केशव कर्वे असतील, विनोबा भावे असतील, सचिन तेंडुलकर असतील, लता मंगेशकर असतील, भीमसेन जोशी असतील, बाबासाहेब आंबेडकर, आमचे बाबासाहेब देखील इथले, त्यांचा जन्म इंदोरचा
पण सगळं काही झालं. आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातले चार भारतरत्न हे एकट्या दापोलीतले आहेत. आणि म्हणून मी म्हटलं की सुजाण असा हा मतदारसंघ, कोण आपलं भलं करू शकतं, कोण काय करू शकतो माहिती आहे. आज इथे अनेक पत्रकार बांधव इथे आले आहेत, लांबूनच नमस्कार केलेला बरा. कारण यावेळेला मी ठरवलं होतं की कोणाला मुलाखती फारशा द्यायच्या नाहीत, मुलाखती ज्या द्यायच्या त्या विधानसभेला, त्याच्यामुळे तसे फारसे कोण जवळ यावेळेला आलेच नाहीत माझ्या. पण पाठिंबा जाहीर केल्यानंतरची ही माझी पहिली जाहीर सभा. आणि मग मी तो पाठिंबा का जाहीर केला, कशासाठी केला, हे मला असं वाटतं मी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी सांगितलं होतं. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी ना सरळ चालणार आहे असा. माझ्या माता भगिनींनी जरा कानात बोटं घालावीत, कारण मध्ये मध्ये आमच्यातले ठाकरे जेनेटिकली प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे विचार करताना ना बैलासारखा, बैल जसा मुततो ना तसा विचार नाही करत, बैल चालता चालता मुततो असा असा. मला एखादी गोष्ट समजा पटली तर पटली, मला एखादी गोष्ट जर समजा नाही पटली शेवटपर्यंत नाही पटणार. तसं 2014 ते 2019 दरम्यान ज्या काही गोष्टी केंद्र सरकारकडनं झाल्या, नरेंद्र मोदींकडनं झाल्या, काही गोष्टी ज्या झाल्यात मला नाही पसंत पडल्या, ज्या बाबतीत मी 2019 सभेमध्ये मी जाहीर त्यांचे स्क्रीनवरती ते दाखवून पण जाहीर विरोध केला त्या गोष्टीला, काही गोष्टी नाही पटल्या, ज्या आजही नाही पटत मला. आणि मला असं वाटतं ह्या बाबतीत आपण मोकळं असणं गरजेचं आहे की बाबा ही गोष्ट मला तुमची पटलेली नाही आहे, या गोष्टी तुमच्या मला पटल्या. मग ती नोटबंदीची असेल, पुतळ्यांची असेल, अनेक गोष्टींची असतील. ज्या गोष्टी नाही पटल्या नाही पटल्या, पण ज्या गोष्टी पटल्या त्याचं जाहीर कौतुक देखील करणारा माणूस मी आहे. ज्या प्रकारचं 370 कलम काश्मीर बंद रद्द झालं किती वर्ष ऐकतोय, जेव्हापासून मला राजकारणाची समज आली, साधारणपणे तो काळ असेल 75 वगैरे काळ असेल, ज्याला समज नसेल नाही म्हणणार मी, उमज म्हणेन मी, उमजलं ज्याला म्हणतो आपण, 75 काळ असेल आणीबाणीचा काळ, तेव्हापासून मी जे काही बघतोय किंवा त्याच्या अगोदरचं जे काही मी वाचलंय 1947 ज्याला हा देश स्वतंत्र झाल्यानंतर पासूनच्या जी मी काही गोष्टी अनेक ज्या वाचल्या आहेत, तेव्हापासून सुरू आहे 370 कलम रद्द करा. आज नरेंद्र मोदींचं सरकार ज्यावेळेला आलं, नरेंद्र मोदींनी त्या काश्मीरमधलं 370 कलम रद्द केलं. 370 कलम रद्द काय होतं की आपल्या देशाचा एक भाग, पण तिथे तुम्ही 1 इंच जमीन विकत घेऊ शकत नाही. हे जे आजपर्यंत होतं हे नरेंद्र मोदींच्या सरकारमुळे झालं हे तुम्हाला मान्य करावंच लागेल. याच्यासाठी किती वेळा मागण्या झाल्या, किती सरकारांनी सांगितल्या गोष्टी की आम्ही करू, कोणी केलं नाही. ज्यावेळेला बाबरी मशिदीचा विषय ज्यावेळेला आला आणि ज्यावेळेला देशभरात अनेक ठिकाणाहून ज्यावेळेला कार सेवक ज्यावेळेला तिकडे अयोध्येला गेले, त्यावेळेला ही चॅनल्स नव्हती, फक्त दूरदर्शन होतं. पण त्या दूरदर्शनवरती काही स्लॉट दिले जायचे, काही त्यावेळेचे काही चॅनलचे काही रील्स बिल्स असे काही जे होते, अर्ध्या अर्ध्या असे तर स्लॉट दिले जायचे, वेळा दिल्या जायच्या. आणि जेव्हा ही माणसं ज्यावेळेला कारसेवक तिकडे गेले, त्यावेळेला तिथे मुलायमसिंग यादवच्या सरकार त्यावेळेला तिकडे होतं, त्या सगळ्या कारसेवकांना, अनेक कारसेवकांना तिकडे गोळ्या घालून ठार मारले.
आणि त्यांची प्रेत तिथे त्या शरीर नदीमध्ये फेकून दिली होती. माझ्या डोळ्यासमोर आजही जात नाहीत ती. कोण कुठचा बाबर आणि कुठच्या बाबराला सांभाळणारे आमच्याकडच्या अवलादी? झालं कधी ते? साधारणपणे ती 88-89 ची गोष्ट असेल, तेव्हापासून सगळं सुरू आहे. विषय त्याच्याही कदाचित अगोदरचा पासूनचा असेल. पण हे सगळं कारसेवक तिथे जाणं, तिथे ती आंदोलनं होणं, सगळ्या गोष्टी होणं आणि मग 92 साली त्याचा ढाचा गेला. ती पाडली गेली. 92 साली झालेली गोष्ट आहे ती. 92 साली त्यावेळेला त्याच्या अगोदर ते सगळे कारसेवक जेव्हा मारले गेले आणि आत्ता नरेंद्र मोदींचं सरकार असताना कोर्टामधनं राम मंदिर बांधायची परवानगी मिळाली आणि आज त्यातला पहिली फेज ज्याला आपण म्हणतो पहिला भाग राम मंदिराचा आज उभा राहिला. तिकडे रामलल्ला तिथे उभे राहिले, प्रतिष्ठापना झाली. जसं काश्मीरचं झालं तसं राम मंदिराचं झालं. मी तुम्हाला निश्चित सांगतो की नरेंद्र मोदींचं सरकार आणि त्या काळातलं सुप्रीम कोर्ट यांच्यामुळे हे राम मंदिर उभं राहिलं आणि त्या कारसेवकांच्या आत्म्यांना शांती मिळाली. नाही ते शक्य नव्हतं. ज्या गोष्टी योग्य आहेत त्या योग्य आहेत, ज्या गोष्टी अयोग्य आहेत त्या अयोग्य आहेत. मित्राचीही खरपट्टी काढायला आपण मागे पुढे पाहताना कामा नये आणि दुश्मनाची देखील स्तुती करताना मागे पुढे पाहता कामा नये. आणि मग मी विचार केला या सगळ्या गोष्टींमध्ये या देशाचं काय झालंय. या देशामध्ये ज्याला आपण ज्याला उभी फूट हा जरा थोडासा विचित्र शब्द वाटतो पण व्हर्टिकल स्प्लिट ज्याला म्हणतो आपण, उभी फूटच म्हणता येईल त्याला. एक तर तुम्ही मोदींच्या बाजूने असा किंवा एक तर मोदींच्या विरोधात असा. 2019 मी जे बोललोय ना, आजचे जे आहेत ना विरोधी पक्ष यांची हिंमत नाही त्या गोष्टी बोलायची. कारण माझा हेतू स्पष्ट होता, माझा उद्देश पूर्णपणे पारदर्शक होता. हे आताच्यासारखं नाही आहे माझं. मला मुख्यमंत्रीपद हवं होतं, मला मुख्यमंत्रीपद दिलं नाही, मला ही गोष्ट हवी होती, मला ती गोष्ट दिली नाही म्हणून मी विरोधात हे नव्हतो तसं. मला भूमिका नाही पटली म्हणून मी विरोधात केला. यांच्यासारखं नाही माझं की बदल्यात काहीतरी हवं होतं म्हणून मी विरोध केला. मी नाही विरोध केला त्याच्यासाठी. आणि जर समजा काल उद्धव ठाकरे इकडे येऊन गेले ना, हे तुमचं ज्याला ते 2.5 वर्षाचं जे काही झंगाड होतं ना, 2.5 वर्ष मला द्या, 2.5 वर्ष तुम्हाला घ्या. समजा असं पकडूया की त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने मान्य केले असते तुमचे 2.5 वर्ष, आज बोलला असतात का हे? जे आज तुम्ही जे बोलतात हे बोलला असतात का? नसता बोललात. कारण सत्तेचा बोळा कोंबला असतो तोंडात. मग आता काय बोलणार? ती गोष्ट हिरावून घेतली म्हणून आगळली लागली खाली. नाही तर कशाला बोलतायत? काल इकडे येऊन त्यांनी सांगितलं की म्हणे काय कोकणामधले उद्योगधंदे हे गुजरातला जात आहेत. वा रे वा. 2014 ते 2019 त्यांच्याबरोबर सत्तेत बसला होता तुम्ही. 2019 ते आता किती 2022-22 ते काय जे असेल ते काय 23 तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होतात. म्हणजे या महाराष्ट्रामधल्या गेल्या 10 वर्षातली 7.5 वर्ष उद्धव ठाकरे सत्तेमध्ये होते. का गेले उद्योगधंदे बाहेर? का नाही विरोध केला तुम्ही? उद्योगधंदा आला
की यांचा खासदार विरोध करणार, आमदार पाठिंबा देणार? आपण का विरोध करतो ते तरी माहिती आहे का? माहीत नाही. जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प, अणुऊर्जा प्रकल्प कोकणाचा नाश होईल, तिथे जर समजा स्फोट झाला तर काय होईल, हेच आलं तुमच्या समोर? मी बरोबर बोलतोय? बरोबर ना? त्याचा स्फोट झाला तर काय होईल? मी एक यादी वाचून दाखवतो. मी जगातलं बोलतच नाही, मी फक्त भारतातलं बोलतोय. आत्ता भारतामध्ये अणुऊर्जा प्रकल्प कुठे कुठे आहेत? काक्रापार पॉवर स्टेशन गुजरात, स्थापना 1993. मद्रास ऑटॉमिक पॉवर स्टेशन तामिळनाडू, स्थापना 1984. नारोरा ऑटॉमिक पॉवर स्टेशन उत्तर प्रदेश, स्थापना 1991. काजगा ऑटॉमिक पॉवर स्टेशन कर्नाटक, स्थापना 2000. राजस्थान ऑटॉमिक पॉवर स्टेशन 1980. तारापूर अणुऊर्जा प्रकल्प महाराष्ट्र 1969. कुंदकुलम अणुऊर्जा प्रकल्प तामिळनाडू 2013. एवढे अणुऊर्जा प्रकल्प आत्ता भारतामध्ये आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा की उद्या जर स्फोट झाला तर किती माणसं कोकणामध्ये मरतील यांची चिंता वाढणाऱ्यांना हे माहीत नाही का की भाभा ऑटॉमिक रिसर्च सेंटर हे मुंबईत आहे? न्यूक्लिअर रिॲक्टर स्फोट झाला तर कसला स्फोट होतो? न्यूक्लिअर रिॲक्टरचा स्फोट होतो. न्यूक्लिअर रिॲक्टर मुंबईत आहे. तिथे कधी मला आठवत नाही की बाबा ऑटॉमिक रिसर्च सेंटर दूर लोटा, इथून काढून टाका, असं कधी बोललेलं मला आठवत नाही. पण कोकणामध्ये प्रकल्प येऊ द्यायचा नाही. मग पुढचा कुठचा आता आला तो विरोध झाला तो नाणार, नाणार यांचा खासदार जाणार नाणारला विरोध करणार. आणि मग लोकांना भडकवणार, बागायती शेती जाते बीते वगैरे वगैरे. माझं असं म्हणणं हे सगळं नंतर. नाणारमध्ये जेवढी जमीन आज अक्वायर केलेली आहे, लोकांच्या जमिनी घेतलेल्या आहेत, कोणी घेतल्या तो जमिनी, कसा निकामा झाला आणि नाणार तिकडे होणार, तिथे जमीन आली कुठून? बरं आली तर आली, इथेच फिरत असलेल्या अनेक दलालांनी जमीन लोकांकडनं कमी पैशामध्ये विकत घेतली. मग ह्यांनी नाणारला विरोध केला, मग काय? मग मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी सांगितलं काय, बारसू प्रकल्पाचं नवीन नाव ठेवायचं असेल तर बारसू करावं लागतं. आता म्हणे बारसूला हलवा. मग बारसूला म्हणे तिकडे 5000 एकर जमीन तिकडे सापडली. आता बारसू 5000 एकर जमीन सापडली कशी? म्हणजे कोणीतरी घेऊन ठेवली होती. बाबानो, मी तुम्हाला जे सांगतोय ना हे फक्त वरवर पकडू नका, याच्यामध्ये हे सगळे जमिनीचे व्यवहार आहेत. यांच्याच लोकांनी घेऊन ठेवलेल्या सगळ्या जमिनी, हे प्रकल्प आणायचा नाही आणायचा हे सगळं ठरवायचं. मग जिथे जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत तिथे जास्ती मुलांनी सरकार जास्ती पैसे देतं. म्हणजे तुमच्याकडनं 10 रुपयाला घ्यायची गोष्ट आणि सरकारकडनं 200 रुपये घ्यायचे, हे सगळे धंदे इथे कोकणामध्ये सुरू आहेत. आणि याच्यासाठी म्हणून पहिल्यांदा प्रकल्प थांबवायचा, जमिनीची किंमत वाढवायची, मग त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. हे सगळे धंदे इकडचे हे सगळे आता लोकप्रतिनिधी आहेत ना, हे खासदार हा इथला, यांचे हे सगळे प्रकार सुरू आहेत. याला बळी पडायचंय तुम्हाला? कोकण रेल्वे ह्याच कोकणामधनं झाली ना, किती वर्षात झाली. तेव्हा असले हे दलाल वगैरे फिरत नव्हते इथे कोकणामध्ये, म्हणून पटकन झाली कोकण रेल्वे. या कोकणामध्ये चांगले उद्योग यावेत, प्रदूषण मुक्त प्रकल्प यावेत,
खरंच प्रत्येकाची इच्छा आहे. हे बाजूचा गोवा बघा. अख्खं जग तिकडे जातं, जग. पण गोव्यासारख्या बीचवरती जर समजा ते जे चित्र दृश्य दिसतं आपल्याला, ते जर आमच्या कोकणातल्या किनाऱ्यावरती दिसलं, 2020 एवढी गर्दी होईल. आणि मग आमच्याकडचं काय पालीभूत असतं काय? आमची संस्कृती बिघडते, आमची संस्कृती खराब होते. दोन वेळचं अन्न देऊ शकत नाही अशी कोणती संस्कृती हो? इकडची संस्कृती खराब, इकडची संस्कृती मोठी, मग गोवा आणि केरळा तुमचं असंस्कृत आहेत लोक. त्यांच्याकडे सुसंस्कृत पणा नाहीये का? मी पक्ष स्थापना जेव्हा केली ना, त्या पक्ष स्थापनेच्या भाषणामध्ये मी एकदा एक उदाहरण दिलं होतं. आज मी ते पुन्हा तुम्हाला एकदा उदाहरण देतो. नवनवं उघडलं होतं त्यावेळेला, मी मलेशियाला गेलो होतो. आणि मलेशियाला गेलो असताना तिकडे एक जेंटिंग हायलँड नावाची एक जागा आहे. आता अनेक लोक गेली असतील. मी त्याला, मी जेव्हा गेलो त्याला एक हॉटेल होतं फक्त तिकडे. म्हणजे साधारणपणे किती अंतर असेल पकडूया आपण, मुंबई ते माथेरान एवढं अंतर आहे. तिथे पोहोचलो आम्ही, सहज आपला चोची मारत होतो. म्हटलं खाली जरा विचारपूस केली, म्हटलं किती हॉटेल मोठं होतं ते, पण एकच हॉटेल होतं. म्हटलं काय रे, म्हटलं इथे ऑक्युपन्सी किती आता? ते म्हटलं 100%. म्हटलं 100% ऑक्युपन्सी? म्हटलं काय आहे का इथे? ते म्हटलं इथे कसिनो आहे. म्हटलं बर. संध्याकाळी मी शर्मिला, अजून आमच्या बरोबरचे अजून कोण कोण दोघे तीन जण होतो, आम्ही खाली कसिनोमध्ये गेलो. मला जुगार खेळता येत नाही, मी 5 वर्षात एकदा खेळतो. मग तिकडे आतमध्ये गेलो होते, काय ते भिंगऱ्या भिंगऱ्या फिरवत होते सगळे, काय 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 कोण काय बसले होते काय. 10 मिनिटात आम्ही बाहेर पडलो. म्हटलं बाहेर पडलो, पण बाहेर आलो. बाहेर आलो तिकडे एक बार होता. म्हणजे काय सांगायला लोक ना आपला. तिथे बसलो आणि माझं सहज असं वरती लक्ष गेलं. तिथे एवढी मोठी एक पाटी लिहिली होती, एवढी मोठी पाटी होती त्या बारमध्ये. आणि त्याच्यावरती लिहिलं होतं, मुस्लिम्स आर नॉट अलाउड. मुसलमानांना येथे परवानगी नाही. आता तुम्हाला गंमत सांगतो, मलेशिया हा देश मुस्लिम देश आहे. म्हणजे विचार करा, आता हा जसा एक हिंदूंचा देश आहे म्हणून आपण मान्य करतो, बरोबर आहे असं बोलतो आपण. आपल्याकडच्या एखाद्या रेस्टॉरंटमध्ये, एखाद्या बारमध्ये जर समजा अशी पाटी लावली असेल की या इथे बारमध्ये हिंदूंना परवानगी नाही, काय कराल तुम्ही? फोडून टाकू, म्हणजे पिऊन फोडून टाकू ना. पण मी त्याला विचारलं, म्हटलं हे कशासाठी? म्हणतो बोलला की मुस्लिम धर्मामध्ये दारू पिणं काय चुकीचं मानतात, आणि त्याचबरोबर तुमचा जुगार तो देखील मान्य. म्हटलं मग इथे तर कसिनो आहे. इथे म्हटलं तुम्ही बार लावलायत. आणि म्हटलं तुम्हाला कळतं कसं रे मुसलमान आल्याचं? ते बोलले कायद्याने फक्त पाटी लावली आहे, बाकी आम्ही कोणी थांबवत नाही, कारण कळूच शकत नाही. स्वतःच्या देशाची प्रगती करण्यासाठी जर एक देश आपल्या धर्माला बाजूला सोडत असेल, आपण कोणती संस्कृती घेऊन बसले हो? कुठची संस्कृती? आणि मग आपला जो काय बाणा म्हणू आपण, की माय इथे आम्ही या गोष्टी होऊ देणार नाही, आम्ही ही गोष्ट होऊ देणार नाही, आम्ही ती गोष्ट होऊ देणार नाही, बाकीची राज्य पुढे चालली आहेत.
गोवा पुढे चाललाय, हॉटेलच्या हॉटेल्स निघतायत तिकडे, केरळामध्ये निघतायत. आम्ही तारकर्ली घेऊन बसलोय, तासन तास बसलेत लोक, डॉल्फिन दिसेल डॉल्फिन दिसेल, कुठे कुठचा डॉल्फिन. म्हणजे ते ह्याला जातात नाही का, ते जंगलात देतात ना वाघ दाखवायला. सावंतवाडीत डॉल्फिन आलाय. तर मला तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा की या सगळ्या बाजूनी इतका सुंदर प्रदेश मी तुम्हाला सांगतो, म्हणजे आपल्या कोकणामधला हा संपूर्ण प्रदेश आपला जो आहे ना, त्याला जैवविविधता म्हणतात. त्याला इतक्या वेगवेगळ्या प्रकारची झाडं पानं फुलं या सगळ्या गोष्टी, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी प्राणी, असं हे संपूर्ण आपला जो हिम काय म्हणतो सह्याद्रीची रेंज आहे ना, ही आपली अख्खी अख्खं सगळं जे आहे ना, खास करून हा सगळा प्रदेश सिंधुदुर्ग रत्नागिरी हा सगळा प्रदेश हा दोन नंबरला येतो जगात, दोन नंबरला. ॲमेझॉनच्या जंगलानंतर हा प्रदेश येतो. आणि या प्रदेशाचं आम्ही काय करतो, काही नाही. पावसाळ्याच्या दिवसामध्ये इथे फक्त लोक येतात, गाड्या लावतात, धबधब्याखाली उभे राहतात. हा इतका सुंदर प्रदेश व्हायला पाहिजे, याच्यामध्ये इतक्या प्रकारच्या गोष्टी यायला पाहिजेत. खरं तर बाकीचे कारखाने सोडून नारायणराव माझी तर इच्छा फक्त हॉटेल्स आणा इथे, आणि इंग्लिश स्पीकिंग कोचिंग क्लासेस आणा. कोणी जाणार नाही तिकडे गोव्यामध्ये आणि केरळामध्ये, सगळेजण इकडे येतील. जेवढा वेळ मिळाला, मला अजूनही आठवतंय नारायणरावांचा, 6 महिने मिळाले होते मुख्यमंत्रीपदाचे. जर पुढची 5 वर्ष मिळाली असती ना, कोणाला इथे प्रचाराला यायची गरजच लागली नसती. झपाटल्यासारखं काम करणं आणि कामाचा सपाटा लावणं हे काय असतं ना, हे नारायणरावांकडे बघून तुम्हाला कळेल. मी आणि मी विनाकारण कोणाची स्तुती करण्यातला माणूस नाही आहे. मला आजही आठवतात नेहमी बाळासाहेब सांगायचे, आम्ही कधी गप्पा मारत असायचो ना, मला ते सांगायचे, अंतुलेनंतर जर कामाचा कोणी जर वाघ बघितला असेल, सपाटा बघितला असेल, बोले आपले नारायणराव आहेत. आणि एखादा विषय समजून घेणं, समजल्यानंतर तो मांडणं, हे तुम्ही असं नका पकडू हा. त्यांनी 4 गोष्टी माझ्याबद्दल चांगल्या बोलल्या म्हणून मी आता त्यांच्याबद्दल चांगल्या गोष्टी बोलतोय. मी खरंच सांगतोय, मला ज्यावेळेला ते मुख्यमंत्री झाले त्यावेळेला मला खरंच प्रश्न पडला होता की हे कसं करणार, हे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतील का. तो जो मुख्यमंत्री पदाचा म्हणून जो चोख तो आवाका जो असतो, ही गोष्ट हे कशी सांभाळणार, काय सांभाळणार, खरंच प्रश्न होता. पण त्यांनी ज्या प्रकारचं मुख्यमंत्रीपद त्यांनी जे हाताळलं किंवा हाकलं म्हणूया, हे भल्या भल्या नाही जमलंय. मी तुम्हाला एक उत्तम उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो, उत्तम उदाहरण. माझ्याबरोबर इथं आता आमचे अनिल शिदोरे आले असतील, कुठे आहेत, आलेत का, कुठे आली आहेत. नारायणराव तुम्ही कदाचित विसरून गेला असाल ही गोष्ट. हे आमचे अनिल शिदोरे एके दिवशी आपले मोठी संस्था, आपले अभय बंग माहिती आहेत ना तुम्हाला, सामाजिक संस्था ज्यांची आहे अभय बंग, या अभय बंगांना घेऊन हे आमचे अनिल शिदोरे एके दिवशी नारायणराव मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गेले. सभागृह चालू होतं, आणि बालमृत्यू कुपोषण या विषयामध्ये अभय बंग त्यांना भेटायला गेले. त्याला हे आमचे अनिल शिदोरे बरोबर होते. ते आलेत, अभय बंग आलेत, म्हटल्यानंतर नारायणराव आतून बाहेर आले. पटकन त्यांना म्हणले की 5 मिनिटं द्या, मी बाकीच्यांचं आवरतो, तोपर्यंत जरा तुम्ही इथे बसा. झालं, त्याच्यानंतर ते बसले आणि नारायणरावांनी त्यांचं ऐकायला सुरुवात केली. बालमृत्यू, कुपोषित बालकं,
हा विषय अभयभंग नारायणरावांना समजून सांगत होते. नारायणराव ऐकत होते. विरोधी पक्ष असतो ना, विरोधी पक्ष असत, नेते असताना. दुसऱ्या दिवशी नारायणरावांनी सभागृहामध्ये जाऊन जे भाषण केलं, तो जो विषय ज्या प्रकारचा मांडला, यांना शिदोरेंना अभयभंगाने सांगितलं की म्हणे मी ते भाषण ऐकताना मला असं वाटलं की हे आपल्या संस्थेचे सभासद आहेत की काय. मी 15 मिनिटं त्यांच्याशी बोललो, पण त्यांनी तास 1.5 तासाचं तिथे सभागृहामध्ये चिडीचूप, सभागृह अख्खा चिडीचूप. आणि नारायणराव तिकडे त्या कुपोषण या विषयावरती बोलतायत, बालमृत्यू या प्रकरणावरती बोलतायत. एखादा विषय समजून घेणं, त्याची हाताळणी कशी करणं, त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करणं, तुमच्यापर्यंत ते कसं पोहोचवणं, हे ज्या माणसाला माहिती आहे तो आज तो माणूस तुमच्या समोर खासदारकीचा उमेदवार म्हणून उभा आहे. माझी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या माझ्या सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, त्यांना निवडून द्या ही तर विनंती आहे, पण तुम्हाला एक प्रश्न पण आहे. नुसताच बाकड्यावर जाऊन बसणारा खासदार पाहिजे का केंद्रामध्ये मंत्री होऊन कोकणाचा विकास करणारा तुम्हाला उमेदवार पाहिजे? उद्या ज्या वेळेला नरेंद्र मोदींचं सरकार पुरा ज्या वेळेला तिथे बसेल येईल, त्यावेळेला त्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आमचे नारायणराव राणे देखील पुन्हा एकदा असतील. या कोकणासंदर्भातल्या माझे जे काही मत आहेत, माझे जे काही स्वप्न आहेत, मला जे काही म्हणायचं आहे, मी अनेक गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवणार. आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर हे बाबा रे माझ्याकडनं काम नाही होऊ शकत, असं होऊ शकत नाही, त्यातनं ते मार्ग काढणार, हा झाला त्यांचा स्वभाव. आणि म्हणून मला आपल्याला फक्त कोकणवासियांना, माझ्या माता भगिनींना बांधवांना मला फक्त एवढंच सांगायचं आहे की जे कोकणामध्ये आपल्याला आणायचं आहे, ज्याच्यासाठी म्हणून आपल्याला काही वेळेला कोकण सोडावं लागतं, ती गोष्ट जर समजा उद्या कोकणामध्ये जर आपल्याकडे आली, सिंधुदुर्गामध्ये आली, रत्नागिरीमध्ये आली, आपल्याला कोकण सोडावं लागणार नाही, आपल्याला आपल्या जमिनी विकाव्या लागणार नाहीत, आपल्याला आपल्याच परिवारापासून विभक्त होता येणार नाही, व्हायची गरज लागणार नाही, जे व्हायचंय मिळणार आहे ते सगळं आपल्याला कोकणातच सगळं उभं राहील. आणि यासाठी म्हणून जर समजा तुम्हाला जे काही वाटतंय ते फक्त करू शकणारा माणूस हा फक्त नारायणराव राणे आहे. येत्या 7 तारखेला आपण नारायणरावांना प्रचंड 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 मताने आपण त्यांना विजयी करावं अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अच्छा, या प्रचार सभेची सांगता राष्ट्रगीताने होईल. जन गण मन अधिनायक जय.